हेलो फ्रेंड्स, आज अपन स्टडी करना रे टॉपिक ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन। हे बघा, यात आपल्याला काय स्टडी करायचे, आपण वेगवेगळे ग्राफ्स प्लॉट करणार आणि त्या ग्राफ्सच्या मदतीने आपण एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर त्याला ग्राफमध्ये आपण कसं शो करू शकतो, किंवा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर त्याला ग्राफमध्ये कसं शो करू शकतो, हे सगळं आपल्याला ग्राफ्सच्या मदतीने ड्रॉ करायचं। ठीक आहे, तर बघा, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, कुठल्याही ऑब्जेक्टचा मोशन जो आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राफ फाइंड आउट करू शकतो। बघा, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट बाय युझिंग ग्राफ। ठीक आहे, बघा आता ही मोशन झाली। ठीक आहे, तर ही जी मोशन आहे, ही मोशन आपण विथ रिस्पेक्ट टू ग्राफ शो करतोय। ठीक आहे, आणि कोणाच्या व्हर्सेस कोण शो करतोय, बघा, डिस्टन्स व्हर्सेस टाइम। ठीक आहे, एक्स ऍक्सिसला आपण टाइम घेतलाय, वाय ऍक्सिसला आपण डिस्टन्स घेतलंय, तर कुठल्याही ऑब्जेक्टचा जो मोशन आपण शो करणारे विथ रिस्पेक्ट टू ग्राफ बाय प्लॉटिंग डिस्टन्स ऍट वाय ऍक्सिस अँड टाइम ऍट एक्स ऍक्सिस, त्या रिप्रेझेंटेशनला आपण म्हणणारे ग्राफिकल स्टडी। ठीक आहे, तर आता यामध्ये बघा, हा टाइम आपण एक्स ऍक्सिसला घेतलाय। ठीक आहे, आणि हे डिस्टन्स, डिस्टन्सलाच तुम्ही काय म्हणू शकता, पोझिशन म्हणू शकता। ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही डिस्टन्स ऍज अ फंक्शन ऑफ टाइम लिहिलं काय, किंवा पोझिशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम लिहिलं काय। ठीक आहे, चालणार आहे। ठीक आहे, डिस्टन्स किंवा पोझिशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम असं का म्हटलं, कारण आपण जी पोझिशन शो करतोय ती विथ रिस्पेक्ट टू टाइम शो करतोय, किंवा जे डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाइम फाइंड आउट करणार आहे। म्हणून इथे हे असं म्हणणं महत्वाचं आहे की मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट बाय युझिंग द ग्राफ बाय प्लॉटिंग डिस्टन्स अँड टाइम ऑर बाय शोईंग द पोझिशन ऍज अ फंक्शन ऑफ टाइम। ठीक आहे, तर आता यामध्ये वेगवेगळे टाइप्स असणार आहेत, पाच टाइप्स आपल्याला शिकायचे। तर पहिला टाइप आहे त्याचा, पहिला ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे, दॅट इज ऑब्जेक्ट ऍट रेस्ट। तर ऑब्जेक्ट ऍट रेस्ट मध्ये आता बघा, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, बघा, ही एक स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते। ठीक आहे, तर ही स्ट्रेट लाईन म्हणजे काय शो करते, की त्या ऑब्जेक्टचा पोझिशन शो करते। आपण घेतलं ना, वाय ऍक्सिस काय शो करतोय, डिस्टन्सला शो करतोय, पोझिशनला शो करतोय, आणि हा वाय ऍक्सिस आहे। तर बघा, तर इथे ऑब्जेक्ट ऍट रेस्ट म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे, रेस्टला आहे। ऑब्जेक्ट रेस्टला आहे म्हणजे त्याला तुम्ही कितीही वेळानंतर बघितलं तरी तो तुम्हाला तिथेच दिसणार आहे। फॉर एक्झाम्पल, क्लासरूम मधला ब्लॅकबोर्ड जर तुम्ही बघितला, तो आज बघितला तरी तिथेच दिसणार आहे, उद्या बघितला तरी तिथेच दिसणार आहे। म्हणजे कितीही टाइम त्याचा चेंज झाला तरी त्याची पोझिशन चेंज होणार आहे का, नाही, तो तिथेच राहणार आहे। ते तुमचं एक्झाम्पल झालं ऑब्जेक्ट ऍट रेस्टचं। म्हणजे बघा, आता इथे हा एक्स ऍक्सिसला टाइम घेतला, वाय ऍक्सिसला डिस्टन्स घेतलं, ऑब्जेक्ट ऍट रेस्टचा ग्राफ हा स्ट्रेट लाईन आला। तर याचे पॉईंट्स कसे आपण दाखवू शकतो, बघा, समजा टी वन टाइमला आपण जर बघितलं, समजा हा टी वन टाइम झाला, तर टी वन टाइमच्या रिस्पेक्ट टू त्या ऑब्जेक्टची पोझिशन ही मिळाली। ठीक आहे, हा टी वन टाइम झाला आणि त्याच्या रिस्पेक्ट टू आपल्याला जी पोझिशन मिळते तिला आपण वाय वन म्हणू। त्यानंतर परत तुम्ही समजा एक तासांनंतर बघितलं त्या ऑब्जेक्टला, समजा तो झाला तुमचा टाइम टी टू। ठीक आहे, तर टी टू टाइमला जरी बघितलं तरी पण तो ऑब्जेक्ट तुम्हाला तिथेच मिळतोय, म्हणजे जिथे वाय वन होता तिथेच आता वाय टू ची पण पोझिशन मिळते। कळते, म्हणजे कितीही वेळानंतर तुम्ही बघितलं तरी तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट आहे ऍट द टाइम टी वन, ऍट द टाइम टी टू, पुढे तुम्ही कितीही टाइम इन्क्रीज केला, टी थ्री, टी फोर, टी फाईव्ह, तो ऑब्जेक्ट तिथेच असणार, त्याला आपण म्हणणार आहे ऑब्जेक्ट ऍट रेस्ट। ठीक आहे, ऑब्जेक्ट ऍट रेस्ट म्हणजे बघा, सिंपल एक स्ट्रेट लाईन येणार आहे, ही स्ट्रेट लाईन शो करते की तो ऑब्जेक्ट रेस्टला। आता यात आपल्याला वेगवेगळे याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे, तर स्लोपची व्हॅल्यू काय असेल, डिस्प्लेसमेंटची, डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये शिकलो की डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं, स्लोप मी आता सांगणार आहे तुम्हाला, आणि व्हेलॉसिटी पण आपलं शिकून झालंय फर्स्ट लेक्चरमध्ये, इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये, की व्हेलॉसिटी काय असते। ठीक आहे, तर स्लोप काय असणार, डिस्प्लेसमेंट काय असणार आणि व्हेलॉसिटी काय असणार। ठीक आहे, तर स्लोप मी इथे तुम्हाला एक
मोमेंटसाठी एकदा सांगून टाकते की इथे स्लोप झिरो आहे. तो झिरो कसा आला, मी हा सेकंड ग्राफवरून तुम्हाला स्लोप काढून दाखवेल आणि तेव्हा पुन्हा फर्स्ट ग्राफकडे येईल आणि तेव्हा सांगेल की हा स्लोप झिरो कसा आला. ठीक आहे, आत्तापुरता लक्षात ठेवा की ह्या ग्राफसाठीचा स्लोप हा झिरो आहे. ठीक आहे, आता याची जी डिस्प्लेसमेंट आहे, स्लोप झिरो असल्यामुळे डिस्प्लेसमेंट पण त्याची झिरो असणार आहे आणि व्हेलॉसिटी ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पण इथे झिरो असणार आहे. कारण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण शिकलोय की व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, पण जर डिस्प्लेसमेंटच झिरो असेल तर टाइम कितीही तुम्ही इन्क्रीज केला तरी झिरो अपॉन टाइम दॅट इज इक्वल टू झिरो. म्हणजे व्हेलॉसिटी किती मिळते तुम्हाला, झिरो. आणि डिस्प्लेसमेंट झिरो का, कारण तो ऑब्जेक्ट तुम्ही कुठेही बघा, कुठल्याही टाइम इन्स्टंटला बघा, टी वनला बघा, टी टूला बघा, टी थ्रीला बघा, तो एकाच ठिकाणी, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट काही होत आहे का, तो रेस्टला आहे. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज इन मोशन आहे का, नाही. म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे, झिरो आहे. आणि स्लोप झिरो का हे सेकंड ग्राफवरून पुन्हा फर्स्ट ग्राफकडे येईल तेव्हा सांगते. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट ऍट रेस्ट मध्ये सिंपल ह्या तीनच गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे, दॅट इज इट्स स्लोप इज झिरो, डिस्प्लेसमेंट इज झिरो, अँड बिकॉज ऑफ दिस इट्स डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी इज ऑल्सो झिरो, बिकॉज व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, दॅट इज झिरो बाय टी, इट इज इक्वल टू झिरो. ठीक आहे, आता पुढचा सेकंड ग्राफ आपल्याला बघायचा आहे, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता बघा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजे कसा, हा इन्क्रीजिंग नेचरचा इथे इन्क्रीज्ड होतोय, म्हणून आपण याला इथे म्हटलंय की अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. म्हणजे आता बघा, इथे पुन्हा मी तुम्हाला टी वन टी टू घेऊन दाखवते. बघा, हा टी वन झाला, टी वनच्या रिस्पेक्ट टू ही त्याची एक्स वन झाली. ओके, देन अगेन कन्सिडर करू आपण सेकंड इन्स्टंट, दॅट इज टी टू, त्याच्या रिस्पेक्ट टू ही पोझिशन झाली एक्स टू. ओके, असं पुढे तुम्ही जाऊ शकतात अजून, टी थ्री, टी थ्रीच्या रिस्पेक्ट टू इथं पोझिशन असेल एक्स थ्री, अँड सो ऑन. ठीक आहे, तर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस झाला ना, टी वन, टी टू, टी थ्री, टी फोर, टी फाय, आपण ह्या साईडला जातोय. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने आपण जातोय, म्हणून आपण त्याला म्हटलंय की आपण जे मोशन आता स्टडी करणार आहे ते पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा, यात पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बरं, मी इथले कोऑर्डिनेट्स लिहून घेते, इथले कोऑर्डिनेट्स लिहून घेते की जेणेकरून तुम्हाला स्लोप कॅल्क्युलेट करायला मला सोपं सांग जाईल. ठीक आहे, आता इथले कोऑर्डिनेट्स, पहिले एक्स कोऑर्डिनेट घ्यायचा, एक्स कोऑर्डिनेट याचा काय झाला, टी वन, आणि त्याच्या रिस्पेक्ट टू वाय कोऑर्डिनेट काय झाला, एक्स वन. ओके, सो इथले कोऑर्डिनेट्स आहेत माझ्याकडे टी वन, एक्स वन. ओके, इथले कोऑर्डिनेट्स काय, टी टू आणि एक्स टू. पहिले कुठल्याही ऑब्जेक्टचे मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचा पहिले एक्स कोऑर्डिनेट लिहायचा, नंतर वाय कोऑर्डिनेट लिहायचा. सो इथला एक्स कोऑर्डिनेट काय होता, टी वन, त्याच्या रिस्पेक्ट टू वाय कोऑर्डिनेट होता एक्स वन. याच्या इथे बघा, याचा एक्स कोऑर्डिनेट किती झाला, टी टू, वाय कोऑर्डिनेट किती झाला, एक्स टू. ठीक आहे, आता स्लोपचा फॉर्म्युला असतो वाय अपॉन एक्स. ठीक आहे, वाय बाय एक्स हा स्लोपचा फॉर्म्युला असतो. आता आपल्याकडे तर दोन वाय कोऑर्डिनेट आहे आणि दोन एक्स कोऑर्डिनेट आहे. बघा, हा जो पहिला कोऑर्डिनेट असतो हा एक्स कोऑर्डिनेट असतो, हा जो कोऑर्डिनेट असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. ठीक आहे, म्हणजे हा आपला झाला एक्स वन वाय वन आणि हा काय झाला, एक्स टू वाय टू. ठीक आहे, आता स्लोप कॅल्क्युलेट करायचा असेल तर स्लोप कॅल्क्युलेट करण्याचा वाय बाय एक्स हा फॉर्म्युला आहे, किंवा दोन कोऑर्डिनेट्स असतील तर वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. ओके, सो वाय टू किती आता इथे आपला, एक्स टू, वाय वन किती आहे, एक्स वन. नीट बघा, स्लोप इज इक्वल टू, स्लोपचा फॉर्म्युला काय, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. सो स्लोपचा आपला वाय टू कोऑर्डिनेट किती इथे आता, एक्स टू, कारण आपण वाय ऍक्सिसला कोण शो करतोय, डिस्टन्स शो करतोय, आणि ते डिस्टन्स किंवा ते डिस्प्लेसमेंट आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, एक्सने रिप्रेझेंट करतो. सो हा एक्स आणि एक्स ऍक्सिसचा एक्स हे दोघे डिफरंट आहेत. हा एक्स तुम्हाला कसली काय शो करतो, दिस इज युअर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, एक्स टू, आणि हा एक्स एक्स ऍक्सिसला शो करतो. ठीक आहे, वाय वन ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, एक्स वन, एक्स टू मायनस एक्स वन अपॉन एक्स कोऑर्डिनेटला काय आहे तुमच्याकडे, टी टू अँड टी वन, टी टू मायनस टी वन.
ठीक है। आता याची जरी व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली तर हा स्लोप पॉझिटिव मिळेल तुम्हाला। कसा काय पॉझिटिव मिळेल बघा। आता समजा इथे टी वन तुमचा आहे 5 सेकंड्स, नंतर तो टी टू झाला 10 सेकंड्स, बरोबर। सो टी टू तुमचा येतोय 10 सेकंड, टी वन येतोय 5 सेकंड्स, 10 मायनस 5, तर 10 मायनस 5 किती येईल 5। तसाच एक्स टू, एक्स टू तुम्हाला इथे ग्राफ मध्ये तुम्ही बघू शकता एक्स टू ग्रेटर आहे एक्स वन लेस आहे। सो एक्स टू मधून एक्स वन मायनस केला तरी हा डिफरन्स पण पॉझिटिव्ह येणार आहे, हा डिफरन्स पण पॉझिटिव्ह येणार आहे। म्हणून ह्याचा जो काही स्लोप आहे हा स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह आहे, बरोबर। आता स्लोप कसा काढायचा ते तुम्हाला समजलं, ठीक आहे। इथे बघा स्लोप काढण्यासाठी आपल्याला दोन कोऑर्डिनेट्स वाय टू वाय वन एक्स टू एक्स वन, बरं। मग टी टू आणि टी वन हे तो कोऑर्डिनेट्स होतेच, पण वाय टू पण तोच येत होता, वाय वन पण तोच येत होता, है ना। म्हणजे हा जो काही तुमचा हा आपला जो कोऑर्डिनेट होता हा तुमचा एक्स वन असेल, ठीक आहे, डिस्टन्सचा कोऑर्डिनेट। आणि तिथेच तुमचा एक्स टू पण येत होता। सो एक्स टू मायनस एक्स वन सेम एक्सिसला होते ते आणि सेम व्हॅल्यू शो करत होते। म्हणजे एक्स वन जर समजा तुमचा 10 मीटर असेल तर एक्स टू पण 10 मीटर असं येत होता। सो 10 मायनस 10 झिरो येऊन येऊन जाईल, म्हणून त्याचा स्लोप तिथे किती येतो झिरो येतो, ठीक आहे। कारण एक्स टू ची पोझिशन आणि एक्स वन ची पोझिशन दे आर ऑन द सेम लाईन, म्हणून त्यांची व्हॅल्यू पण सेम येईल। आणि सेम व्हॅल्यूची सबट्रॅक्शन करणार तर त्याचा आन्सर नक्कीच झिरो येईल। म्हणून फर्स्ट साठी स्लोप किती आला झिरो जेव्हा ऑब्जेक्ट रेस्टला होता। सेकंड जिथे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत होती, बघा डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी ना, इथे काय म्हटलंय ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी। तर युनिफॉर्म व्हेलॉसिटी काय म्हटलंय बघा, की पहिल्या 5 मिनिटात जर त्याची व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड असेल तर पुढच्या 5 मिनिटात त्याची व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड असेल, ठीक आहे। म्हणजे सेम इन्स्टंटला त्याची व्हेलॉसिटी सेम अमाऊंटने इन्क्रीज होत जाईल, देअरफोर दॅट इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म व्हेलॉसिटी। आणि पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस समजलं तुम्हाला हे असं इन्क्रीजिंग नेचर आहे, ठीक आहे। स्लोप पॉझिटिव्ह आला, डिस्प्लेसमेंट, स्लोप पॉझिटिव्ह आला म्हणजे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट पण कसं असेल आता इथे पॉझिटिव्ह असेल आणि व्हेलॉसिटी पण पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे। बरं, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, ठीक आहे। आता डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करून दाखवते। याचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट येतं, कारण इथे व्हेलॉसिटी कशी म्हटली आहे त्यांनी युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटली आहे। युनिफॉर्म व्हेलॉसिटी तेव्हाच असते जेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असतं। आणि व्हेलॉसिटी तर आपण बघितलं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे, स्लोप पॉझिटिव्ह आला म्हणून त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी पण पॉझिटिव्ह असेल आणि त्याचा जो रेट ऑफ इन्क्रीज व्हेलॉसिटीचा तो कॉन्स्टंट असेल। म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मी इथे कॅल्क्युलेट करून दाखवते तुम्हाला। समजा की आपण व्हॅल्यू घेऊया की टी वन इन्स्टंटला व्हेलॉसिटी आहे, समजा तुमची पहिली व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड, ठीक आहे। ही 10 मीटर पर सेकंड जी व्हेलॉसिटी आहे ती फॉर 1 सेकंद आहे असं आपण कन्सिडर करू, ठीक आहे। त्यानंतर जी व्हेलॉसिटी आहे पुढच्या सेकंदसाठी ती व्हेलॉसिटी समजा 20 मीटर पर सेकंड झाली, ठीक आहे। त्याच्या पुढच्या सेकंडसाठी म्हणजे फॉर द थर्ड सेकंड ती व्हेलॉसिटी 30 मीटर पर सेकंड झाली। म्हणजे समजत आहे तुम्हाला, जो काही इन्क्रीज आहे तो कॉन्स्टंट आहे। पहिल्या सेकंदाला जर ती 10 होती तर पुढच्या सेकंड इन्स्टंटला ती 20 झाली, पुढच्या थर्ड सेकंडला ती 30 सेकंड झाली, चौथ्या सेकंदाला जर आपण घेतलं तर ती परत 10 इन्क्रीज होईल म्हणजे 40 मीटर पर सेकंड होईल, पाचव्या सेकंडला ती 50 मीटर पर सेकंड होईल। म्हणजे जी व्हेलॉसिटीचा जो इन्क्रीज आहे 10, 20, 30, 40, 50 मीटर पर सेकंड म्हणजे बरोबर 10-10 डिफरन्सने तो इन्क्रीज होत जातोय। म्हणजे जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी तुमची इन्क्रीज होते विथ कॉन्स्टंट अमाऊंट 10, 20, 30, 40, 50, बरोबर। सो ही जी काही व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट अमाऊंटने इन्क्रीज होते, म्हणून त्याला काय म्हटलं आपण ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी। आता पुढचा त्याच्या अपोजिट असणारी निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे जिथे हे नेचर इन्क्रीजिंग होतं आता ते नेचर काय होतंय बघा डिक्रीजिंग नेचर होतंय।
म्हणजे आता हा व्हॅल्यूज तुमचा जो स्लोप आहे तो स्लोप पण निगेटिव्ह येईल, डिस्प्लेसमेंट पण निगेटिव्ह. डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट राहील कारण युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटले, बट जी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण ती निगेटिव्ह मध्ये जाईल. कसं बघा, आता परत आपण सेम एक्स टू एक्स वन हवं तर मानून घेऊ, ठीक आहे. दोन टाइम इन्स्टंट आपण कन्सिडर करू, हा एक टाइम इन्स्टंट झाला आणि हा एक टाइम इन्स्टंट झाला, ठीक आहे. ह्या टाइम इन्स्टंटला आपण म्हणू टी वन, याला म्हणू टी टू, ठीक आहे. याच्या रिस्पेक्ट टू टी वनच्या रिस्पेक्ट टू इथं जे डिस्टन्स मिळेल त्याला म्हणूया एक्स वन, ठीक आहे. आणि टी टूच्या रिस्पेक्ट टू जे डिस्टन्स मिळेल त्याला म्हणूया एक्स टू, ओके. आता आपल्याला नेहमीप्रमाणे स्लोप प्लॉट करायचं, स्लोप ड्रॉ, सॉरी स्लोप फाइंड आउट करायचं. सो स्लोपचा फॉर्म्युला नेहमीप्रमाणे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. सो मी आता इथे डायरेक्ट लिहिते स्लोप वाय टू मायनस वाय वन. सो वाय टू इथे आता माझा किती आहे बघूया, हा फर्स्ट पॉइंट आहे, हा सेकंड पॉइंट आहे, ओके. सो हा जो काही फर्स्ट पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट्स आहे टी वन त्याच्या रिस्पेक्ट टू एक्स वन, आणि इथले जे कोऑर्डिनेट्स आहेत टी टू आणि हा काय आला एक्स टू. हा टी वन एक्स वन आणि हा काय आला टी टू एक्स टू. आता बघा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे, तर स्लोपचा फॉर्म्युला काय असणार आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. मग बघा आता वाय टू कोऑर्डिनेट किती आहे आणि वाय वन कोऑर्डिनेट किती आहे. हा वाय टू कोऑर्डिनेट तुमच्याकडे असणार आहे एक्स टू, वाय वन कोऑर्डिनेट असणार आहे एक्स वन, ठीक आहे. आणि त्याच्या रिस्पेक्ट टू एक्स टू कोऑर्डिनेट असेल टी टू, एक्स वन कोऑर्डिनेट असेल टी वन. एक्स टू मायनस एक्स वन अपॉन टी टू मायनस टी वन, बरोबर. आता ह्यामध्ये जी स्लोपची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ही स्लोपची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. डिस्प्लेसमेंट जे असेल ते इथे नेहमीप्रमाणे कॉन्स्टंट असेल, आणि जी व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी इथे तुम्हाला काय मिळेल निगेटिव्ह मिळणार. व्हेलॉसिटी निगेटिव्ह, स्लोप पण इथे काय असणार आहे तुमचा निगेटिव्ह असणार आहे. समजला स्लोप कसा कॅल्क्युलेट केला, एक्स टू हा तुमचा वाय कोऑर्डिनेट होता, हा एक हा तुमचा वाय वन कोऑर्डिनेट होता, एक्स टू मायनस एक्स वन अपॉन टी टू मायनस टी वन, ठीक आहे. बघूया मग आता पुढचं, बघा दोघीकडे तुमचा युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, इथे ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, इथे ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी, म्हणून दोघी ठिकाणी जे डिस्प्लेसमेंट असणार आहे ते डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट असणार आहे. फक्त फरक एवढा आहे की एका ठिकाणी व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल, एका ठिकाणी व्हेलॉसिटी निगेटिव्ह असेल. बघा एमसीक्यू साठी हे इम्पॉर्टंट आहे, जेव्हा ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म व्हेलॉसिटीने मूव्ह करेल, पण जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल, तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तर त्याची व्हेलॉसिटी काय घ्यायची आहे पॉझिटिव्ह घ्यायची आहे, आणि जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी डिक्रीजिंग नेचरची असणार. हा ग्राफ काय शो करतो की व्हेलॉसिटी डिक्रीजिंग आहे, हा ग्राफ काय शो करतो की व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग नेचरची. जेव्हा नेचर इन्क्रीजिंग असेल प्रत्येक वेळी स्लोप पॉझिटिव्ह असेल, जेव्हा स्लोप डिक्रीजिंग नेचरचा असेल, सॉरी जेव्हा व्हेलॉसिटी डिक्रीजिंग असेल त्यावेळेस प्रत्येक वेळी तुमचा जो स्लोप आहे तो पण निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह येणार आहे, ठीक आहे. आता चौथा ग्राफ असणार आहे ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन. बघा आता सगळ्यात पहिले तर मी ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय ते एक्सप्लेन करून देते तुम्हाला, ठीक आहे. ऑसिलेटरी मोशन काय असणार आहे बघूया आपण. तर पेंड्युलम माहिती आपल्याला, हे बघा घड्याळात आपण बघतो तर हा घड्याचा पेंड्युलम तुम्ही बघितलेला असतो जो कंटिन्युअस हवर टू हवर त्याचे आवाज येतो, है ना. तर हा त्याचे मीन पोझिशन असेल, ठीक आहे. तर मीन पोझिशन पासून तो समजा इथे एक्स्ट्रीमला गेला, व्हॅल्यू इन्क्रीज झाली, परत एक्स्ट्रीम पासून तो कुठे येईल मीनला येईल, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली डिक्रीज झाली. परत इकडे आता जाऊया आपण, इकडून मीन पोझिशन पासून तर एक्स्ट्रीमला गेला, एक्स्ट्रीम पासून पुन्हा कुठे आला तो मीनला आला, ठीक आहे.
मीन पासून पुन्हा तो इकडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला जाईल आणि ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून तो पुन्हा मीनला येईल. म्हणजे एकदा काय होतंय, त्याची व्हॅल्यू इन्क्रीज्ड होते म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह होतोय, तर सेकंड टाइम त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह झाली म्हणजे स्लोप निगेटिव्ह आला. ठीक आहे, परत त्याची व्हॅल्यू इन्क्रीज झाली म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह, व्हॅल्यू डिक्रीज झाली स्लोप निगेटिव्ह, है ना. तर तेच नेचर ग्राफमध्ये ह्या पद्धतीने शो केले. हा ग्राफ काय शो करतो की इथे इन्क्रीजिंग नेचर आहे, परत ते नेचर काय झालं डिक्रीजिंग झालं, परत हे नेचर इथे इन्क्रीजिंग, पुन्हा हे नेचर डिक्रीजिंग, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. आणि ह्याच मोशनला काय म्हटलं जातं, ऑसिलेटरी मोशन म्हटलं जातं, की जिथे कंटिन्युअस व्हॅल्यू काय होते इन्क्रीजिंग डिक्रीजिंग असणार. तर आता बघा, ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन नेहमीप्रमाणे वाय एक्सिसला डिस्टन्स घेतलंय, एक्स एक्सिसला टाइम घेतलाय आपण. ठीक आहे, आता याचं जे काही डिस्प्लेसमेंट, स्लोप डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी, पुन्हा ह्या तीन व्हॅल्यू आपल्याला द्यायच्या, स्लोप डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. ओके, तर स्लोप, स्लोपची व्हॅल्यू काय होते, ह्या पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू झाली पॉझिटिव्ह, ह्या पॉइंटला स्लोपची व्हॅल्यू झाली निगेटिव्ह, अगेन पॉझिटिव्ह, अगेन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे स्लोप व्हॅरी होतोय फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, है ना. त्यानंतर डिस्प्लेसमेंट बघूया, जसं स्लोप पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, डिस्प्लेसमेंट पण कॉन्स्टंट नाही आहे, डिस्प्लेसमेंट पण कंटिन्युअस चेंज होतंय, सो डिस्प्लेसमेंट ऑल्सो व्हॅरीज फ्रॉम पॉझिटिव्ह पॉइंट टू निगेटिव्ह पॉइंट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे एकदा जर तो पॉझिटिव्ह पासून निगेटिव्हला गेला तर पुन्हा तो निगेटिव्ह पासून कुठे येईल, हे बघा, हा इन्क्रीज झाला ना इथे, हा झिरो पासून कुठे गेला पॉझिटिव्हला, अगेन पॉझिटिव्ह पासून आता तो डिक्रीज होईल, म्हणजे पॉझिटिव्ह पासून कुठे येईल निगेटिव्हला, मग नंतर तो निगेटिव्ह पासून पुन्हा काय होईल पॉझिटिव्ह, म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, अगेन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणून मी इथे लिहिते व्हाईस वर्सा. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट जसं जसं चेंज होत आहे तसं तशी त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पण चेंज होते, सो व्हेलॉसिटी ऑल्सो व्हॅरीज फ्रॉम पॉझिटिव्ह पॉइंट टू निगेटिव्ह पॉइंट अँड व्हाईस वर्सा. ओके, हा तुमचा ग्राफ झाला ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशनचा. ऑसिलेटरी मोशनचा मीनिंग समजला, कंटिन्युअस त्याचं जे टू अँड फ्रो मोशन असेल, टू अँड फ्रो मोशन मीन्स तो मीन टू एक्स्ट्रीम, अगेन एक्स्ट्रीम टू मीन, अगेन मीन टू सेकंड एक्स्ट्रीम, सेकंड एक्स्ट्रीम टू मीन, कंटिन्युअस त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मध्ये व्हॅरी होईल, त्या मोशनला आपण म्हणणार आहे ऑसिलेटरी मोशन. ओके, आणि लास्ट ग्राफ असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. इम्पॉर्टंट ग्राफ आहे, नीट लक्ष द्या. आता नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे बघा, हा कर्व पार्ट आहे ना, म्हणजे मध्येच कुठेतरी त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. बघा इथे व्हॅल्यू ह्या पॉइंटला जर हा ग्राफ असा आला, आता तुम्हाला समजतंय हे नेचर काय झालं, त्याचं डिक्रीजिंग झालं, डिक्रीज 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 झालं, पुन्हा तो ग्राफ इथून पुढे काय व्हायला लागला, इन्क्रीज व्हायला लागला, इन्क्रीज झाला, इन्क्रीज झाला, इन्क्रीज झाला. ठीक आहे, म्हणजे कुठल्या तरी पॉइंटला त्याची व्हॅल्यू मध्ये सडन डिक्रीज शो करतो, सडन इन्क्रीज शो करतो, कुठल्याही पॉइंटला त्याची व्हॅल्यू युनिफॉर्म नाही, त्या मोशनला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, युनिफॉर्म मोशन मध्ये आपण इन्स्टंटला पण त्याची व्हॅल्यू लगेच 20 झाली, थर्ड सेकंडला त्याची व्हॅल्यू 30 झाली, फोर्थ सेकंडला 40 झाली, म्हणजे इन्क्रीजिंग नेचर जे होतं ते कॉन्स्टंट अमाऊंटने तो इन्क्रीज होत होता, म्हणून त्याला आपण तिथे युनिफॉर्म मोशन म्हटलं होतं. या इथे आपण याला नॉन युनिफॉर्म मोशन का म्हणतोय, कारण त्याचं जे व्हेरिएशन आहे ते कंटिन्युअस कुठल्या तरी पॉइंटला त्याची व्हॅल्यू इन्क्रीज असणार आहे, कुठल्या तरी पॉइंटला त्याची व्हॅल्यू डिक्रीज असणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. आता बघा इथे मी वेगवेगळे पॉइंट्स शो केलेत, तर हे काय शो करतात बघा, पहिले तर आपण हा कर्व काय शो करतो की मोशन नॉन युनिफॉर्म आहे. ओके, आता नॉन युनिफॉर्म मोशनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे, स्लोपची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, डिस्प्लेसमेंटची, व्हेलॉसिटीची, तर ती कशी फाइंड आउट करायची बघा, काय करायचं, इथे मी तुम्हाला खाली आहे जागा म्हणून काढून दाखवते. बघा हा असा कर्व होता. ठीक आहे, आता याचा हा जो कर्व आहे याचे मी पहिले पॉइंट दाखवून देते. हा ए पॉइंट मानला आणि हा बी पॉइंट मानला, हे बघा, हा ए पॉइंट मानला आणि हा बी पॉइंट अझूम केला. ठीक आहे,
एच्या रिस्पेक्ट टू जी पोझिशन असेल त्याला टी वन म्हटलं, बीच्या रिस्पेक्ट टू जी पोझिशन आहे त्याला टी फोर म्हटलं, ए आणि बी. आता सी डी कसा काढायचा, तर ह्या ए बी कर्वला काय काढायची, टँजंट काढायची. बघा दिसतंय, ए बी कर्वला आपण काय काढली आहे, टँजंट काढली आहे. सो ए बी कर्वला जे टँजंट काढू त्याला रिप्रेझेंट करा सी डीने, ओके. आणि सी आणि डीच्या रिस्पेक्ट टू जो टाइम इन्स्टंट येईल त्याला टी टू आणि टी थ्री म्हणा, ओके. सो हे अशा पद्धतीने टी वन टी टू टी थ्री टी फोर आलं. कसं काढलं समजलं, नॉन युनिफॉर्म मोशनचा जो कर्व होता त्या कर्वला आपण ए बी नाव दिलं. ए बीच्या रिस्पेक्ट टू, एच्या रिस्पेक्ट टू जो टाइम होता तर टी वन, बीच्या रिस्पेक्ट टू जो टाइम इन्स्टंट आहे त्याला टी फोर म्हटलं. जो कर्व आहे त्या कर्वला टँजंट काढली, ती टँजंट त्याच्या रिस्पेक्ट टू जो टाइम इन्स्टंट आला तो टी टू आणि टाइम इन्स्टंट किती आला टी थ्री, ओके. आता बघा त्याच्या रिस्पेक्ट टू टाइम इन्स्टंट जसे तुम्ही दाखवले तसे त्याच्या रिस्पेक्ट टू इथे डिस्टन्सचे पॉइंट्स पण शो करून घ्यायचे. एच्या रिस्पेक्ट टू एक्स वन, सीच्या रिस्पेक्ट टू एक्स टू, एक्स थ्री अँड एक्स फोर, ओके. आणि ह्या सी डी टँजंटचा जो काही मिड पॉइंट असेल त्या मिड पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला जो आहे टी नॉड. तर हा टी नॉड म्हणजे तुमचा इन्स्टंटेनियस टाइम शो करतो. टी नॉड रिप्रेझेंट्स द इन्स्टंटेनियस टाइम. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, की कुठल्याही इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये इन्स्टंटेनियस वेलॉसिटी सांगितली आहे. सो कुठल्याही इन्स्टंटला जो काही टाइम असेल तो अज्यूम केला आपण, दॅट इज इन्स्टंटेनियस टाइम. इन्स्टंटेनियस टाइम दॅट इज रिप्रेझेंटेड बाय टी नॉड. आता बघा यात तर आता स्लोप तुम्हाला दिसतंय, डिक्रीजिंग नेचर असेल तेव्हा स्लोप निगेटिव्ह होईल, पुन्हा इन्क्रीजिंग नेचर असेल तर स्लोप पॉझिटिव्ह होईल अँड ऑल, ठीक आहे. इथे आपल्याला आता त्यामुळे स्लोप कॅल्क्युलेट करण्याच्या आधी ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया आपण, ठीक आहे. स्लोप तर याच्यासारखाच असणार आहे, ऑसिलेटरी मोशन सारखाच, कुठल्या तरी पॉइंटला तो इन्क्रीज होईल, कुठल्या तरी पॉइंटला तो डिक्रीज होईल, ठीक आहे. सो इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये तो फ्लक्च्युएट होईल. ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला असणार आहे, आता बघूया. ऍव्हरेज व्हेलॉसिटी ए बी पॉइंटच्या अक्रॉस आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करूया, ए बी पॉइंटच्या अक्रॉसची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी इन बिटवीन द पॉइंट ए अँड बी, ठीक आहे. सो ए बीच्या अक्रॉसची ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर स्लोप बिटवीन ए अँड बी घ्यायचा, ओके. ए आणि बीच्या मधला जो स्लोप असेल ती तुम्हाला ऍव्हरेज व्हॅल्यू मिळणार आहे व्हेलॉसिटीची, ठीक आहे. ए आणि बीच्या मधला ऍव्हरेज व्हेलॉसिटी कळलं, मग टाइम कुठला आहे, बिटवीन टाइम ए आणि बी, एचा टाइम किती आहे टी वन, बीचा टाइम किती आहे टी फोर, ओके. त्यानंतर ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल सी डी पॉइंटची, तर ऍव्हरेज व्हेलॉसिटी बिटवीन सी डी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द स्लोप बिटवीन सी अँड डी. सीच्या रिस्पेक्ट टू तुमचा टाइम इन्स्टंट असणार टी टू आणि डीच्या रिस्पेक्ट टू टाइम इन्स्टंट आहे टी थ्री, बरोबर. सो टी टू आणि टी थ्री, ठीक आहे. ही झाली तुमची ऍव्हरेज व्हेलॉसिटी. ऍव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स मिळेल तुम्हाला, डिस्टन्स एचं किती आहे एक्स वन, बीचं डिस्टन्स किती आहे एक्स फोर. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. सो एक्स फोर मायनस एक्स वन, टी फोर मायनस टी वन, तो स्लोप मिळेल. आणि तोच स्लोप तुम्हाला कसली व्हॅल्यू देणार आहे, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू देणार आहे, ठीक आहे. फक्त एवढं आहे की कुठल्या पॉईंटच्या अक्रॉस काढताय त्या त्या पॉईंटच्या अक्रॉसच्या टाइमच्या व्हॅल्यूज आणि पोझिशनच्या व्हॅल्यूज करेक्ट घेतल्या गेल्या पाहिजे टू फाइंड द करेक्ट स्लोप, ओके. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी राहिली फक्त. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीसाठी आपण टाइम इन्स्टंट काढून घेतलाय टी नॉड, ओके. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय डिस्टन्स अपॉन टाइम. पण कुठला टाइम, इन्स्टंटेनियस टाइम.
सो डिस्टन्स तुमचं त्या रिस्पेक्ट टू एक्स नॉट असेल, इन्स्टंटेनियस टाइम टी नॉट असेल. सो दिस इज युअर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ठीक आहे, हे असे वेगवेगळे टाईप्सचे तुमचे ग्राफ्स होते. पहिला ग्राफ होता तुमचा ऑब्जेक्ट ऍट रेस्ट, सेकंड ग्राफ होता ऑब्जेक्ट विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी बट तो अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होता, तिथे स्लोप पॉझिटिव्ह येत होता. थर्ड ग्राफ होता तुमचा ऑब्जेक्ट अलॉन्ग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, तिथे डिक्रीजिंग नेचर होतं, स्लोप निगेटिव्ह येत होता. नंतर चौथा ग्राफ होता तुमचा ऑब्जेक्ट परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन, जिथे स्लोप कंटिन्युअस फ्लक्च्युएट होतो बिटवीन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि लास्ट ग्राफ होता ऑब्जेक्ट इन नॉन युनिफॉर्म मोशन. ओके, इथे हे आपले ग्राफ्सचे जो काही ग्राफिकल स्टडी आहे तो कम्प्लीट झाला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण अबाउट ऍक्सलरेशन अँड अबाउट द ग्राफ्स ऑफ ऍक्सलरेशन ते स्टडी करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.